AIN News, शोध सत्याचा, वेद बातमीचा। वाळूज महानगरातील औद्योगिक क्षेत्राला लागून असलेले घाणेगाव कायमस्वरूपी ग्रामसेवक मिळत नसल्याने अडचणीत आले आहे। मागील 2 वर्षापासून घाणेगाव ग्रामपंचायतीला ग्रामसेवक टिकत नसल्याने विकासाच्या कामाच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। घाणेगाव ग्रामपंचायतीला कायमस्वरूपी ग्रामसेवक मिळत नसल्याने विकास खुंटलाय। 2 वर्षात 6 ग्रामसेवक बदलल्याचे सरपंच केशव गायके यांनी सांगितलंय। वाळूज महानगरातील औद्योगिक क्षेत्राला लागून असलेले घाणेगाव कायमस्वरूपी ग्रामसेवक मिळत नसल्याने अडचणीत आहे। मागील 2 वर्षांपासून घाणेगाव ग्रामपंचायतीला ग्रामसेवक टिकत नसल्याने विकास कामाच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। आतापर्यंत या ग्रामपंचायतीला ग्रामसेवक गव्हाणे, लोंढे, तुपे, पल्हाळ, गुंडबुवार, लव्हाळे आदी ग्रामसेवक शासनाकडून मिळाले, मात्र अनेक कारणांमुळे येथे ग्रामसेवक टिकू शकले नाहीत। यामुळे गावात पाणंद रस्ते, घरपट्टी, पाणीपट्टी अशा विविध कामात सतत अडथळे येत गेले, त्यामुळे ग्रामपंचायत कडून गावाच्या विकासाला गती मिळू शकली नाही। तसेच MIDC कडे शासनाने 50% कर वळवला असल्याने याची दखल यात अधिकची भर पडली असल्याचे सरपंच केशव गायके यांनी सांगितले। त्यामुळे शासनाने कायमस्वरूपी ग्रामसेवक ग्रामपंचायतीला द्यावा अशी मागणी सरपंच, उपसरपंच सदस्यांची असल्याचे सरपंच केशव गायके यांनी सांगितले आहे। चंद्रकांत बुकस्वार, AIN न्यूज, वाळूज।